माझ्या लहानपणी शाळेत शाळेत जायचं नसेल तर शाळेत जायच्या वेळेसच अचानक माझ्या पोटात दुखायला लागायचं अक्षरशः अंगणात मी गडाबडा लोळायचो माझ्या आईच्या पोटात धस्त व्हायचं तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहायचे अर्थात ते पाहून मला खूप वाईट वाटायचं ती उचलून मला घरात नेऊन झोपायची जवळ बसायची मला बरं वाटावं म्हणून नाही ते करायची मी आपल्या त्या अवस्थेची माझे हसू आवरून दप्तर घेऊन शाळेत जाण्यासाठी तयार व्हायचं आई तर फेकून देऊन पेटली ती शाळा म्हणायची बरं वाटत नाही तर कसली शाळा घेऊन बसलायच थोडा वेळ थांबू आणि नाही राहिलं तर डॉक्टर कडे जाऊन असं म्हणायचं त्यावेळी मला मात्र माझ्या पोटात खरा गोळा यायचं आम्ही पटकन बरा व्हायचो किती बेमालूमपणे मी पोट दुखण्याचा अभिनय करत असेल नाही ते आठवून आजही मला हसायला येतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा किंवा अशा प्रकारचा अभिनय या ना त्या प्रकारचं ऍक्टिंग तुमच्या बालपणी केलं असेल बघा ना आठवून येते ना हसून मित्रांनो अभिनय हा अंगभूतच असतो तो काही शिकवावा लागत नाही नको असलेला मित्र भेटतो त्यावेळी पण आपण मनात नसताना त्याच्याशी हसून बोलतो हा अभिनय नाही का पण हा अभिनय आपल्या पुरताच मर्यादित असतो परंतु याचाच अर्थ असा होतो की या पृथ्वी तालावरील सगळेच मानव रोजच उठता बसता अभिनय करीत असतात कधी कधी तर इतर प्राणीही अभिनय करताना आपण पाहतो हो की नाही सिनेमा नाटक टीव्हीवरील सिरियल आणि तमाशा या करमणूक माध्यमांचा तुम्ही आनंद घेतलेलाच असेल त्यातील सर्व कलाकार अभिनेते आपल्याप्रमाणेच असतात पण ते आपल्या भूमिकेशी इतके एकरूप झालेले असतात की ते त्यावेळेस स्वतःला विसरून गेलेले असतात त्यामुळेच ते, ते आपल्याला आनंद देऊ शकतात विलनच्या विलनच्या विलनची भूमिका करणारा नट आपल्या मनात राग उत्पन्न करतो विनोदी नट आपला हसवतो हा सगळा त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचा प्रताप असतो अभिनयासाठी सुंदर रूप हवं गोराच रंग हवा चांगली उंची असावी वगैरे वगैरे गुण असावे लागतात असला असा आपला समज असतो गैरसमज म्हणावं तर तुम्ही जर तमाशा पाहिला असेल तर स्टेजवरील लख प्रकाशात लावणी सम्राज्ञी आकाशातील एखाद्या तारखेलाही लाजवेल अशी चमकत असते अतिशय सुंदर दिसते पण जर का तिला दुसऱ्या दिवशीच्या सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशात मेकअप शिवाय पाहिलं असेल तर तुम्हाला तिचं खरं सौंदर्य काय हे कळलंच असेल हिंदी सिनेमातील साऊथकडच्या जवळजवळ सर्व अभिनेत्र्या या सावळ्याच आहेत परंतु कातडीच्या रंगामुळे त्या अभिनयात कुठेही कमी पडल्या नाहीत हिंदी काय मराठी काय दक्षिणेकडील का काय मेहमूद रजनीकांत प्रियांका चोप्रा दीपिका पदुकोन आंतरराष्ट्रीय कीर्तीची अभिनेत्री नंदिता दास जॉनी लिव्हर सदाशिव अमरापूरकर असे बरेच अभिनेते अभिनेत्री रंगाने सावळेच होते किंवा आहेत मुळात आपल्या देशातील लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक हे सावळेच आहेत एवढंच नव्हे तर हॉलिवूड मधील सेलिब्रिटी जॅनेट जॅक्सन सेरेना विल्यम्स हॉयली डेव्हिस अश्लेक्स दमुरी लैला अली अर्लनीस सोसा अजानो मिकिंग लुपिता नॅंगो सिमांदा जेनेला मोने, केरी वॉशिंग्टन मियगन गुड एलसी केज रिहानी बियोन्सी इलारी या सर्व अभिनेत्री रंगाने सावळ्याच आहेत पण या रंगामुळं अभिनयात मात्र कुठलाच फरक पडत नाही नवाजुद्दीन सिद्दीकीने एकदा असं म्हटलं होत कि एकाही फिल्म निर्मात्याने मला असं कधीही म्हटलं नाही कि तू तु तुझा तु रंग जरा लाईट कर थोडा तरी गोरा कर मला असं कधीच वाटलं नाही कि माझ्या रंगामुळे एखाद्या भूमिकेसाठी मी योग्य नाही म्हणून म्हणजे अभिनयात करिअर करण्यासाठी रंगाची अडचण येत नाही तशी उंचीची येत नाही उदाहरणार्थ हॉलिवूडमधील सोलेब्रुस ऍक्टर्स मधील डॅनी डेव्हिस डिव्हिरूची उंची होती चार फूट दहा इंच उडाले पाच फूट पाच इंच टॉम क्रुसीची पाच फूट सात इंच इस्टोन हापमन पाच फूट पाच इंच स्कॉट फॅन पाच फूट पाच इंच केविन हार्ट पाच फूट चार इंच जेट ली पाच फूट सहा इंच तसेच बॉलिवूड मधील आलिया भट ची उंची आहे पाच फूट दोन इंच काजूलची पाच फूट तीन इंच कोंकणा सेनची पाच फूट एक इंच राणी मुखर्जी फूट तीन इंच उंच आहे जया बच्चन फक्त पास फूट दोन इंच विद्या बालन फूट चार इंच श्रद्धा कपूर फूट चार इंच आमिर खान सुद्धा पासपूट चार इंच सईफ अली फूट सात इंच शाहिद कपूर पास फूट सहा इंच शाहरुख खान फूट सात इंच सलमान खान पास फूट सात इंच इम्रान हाशमी हशमी फूट सहा इंच नव, नवा नवाउद्दीन सिद्दीकी पाच फूट सहा इंच फरन अख्तर पाच फूट सात इंच राजपाल यादव पाच फूट तीन इंच गोविंदा पाच फूट आठ इंच ऋषी ऋषी कपूर पाच फूट सात इंच काय अडचण आली त्यांना अभिनय करण्यामध्ये काहीच नाही जी गोष्ट रंगाची जी गोष्ट उंचीची तीच गोष्ट वजनाची पण किंवा जाडीची सोनम कपूरचं प्रारंभीच वजन होतं शहाऐंशी किलो पण तिने आणि तीस किलो वजन कमी केलं कशी राहील अडचण अभिनय करण्यामध्ये भूमी पेडणेकर बहात्तर किलो होती सत्तावीस किलो कमी केलं तिने आलिया भटनेत नंतर तीन महिन्यामध्ये सोळा किलो वजन कमी केलं सोनाक्षी सिन्हाचं वजन नव्वद किलो होत पण तिने तीस किलो कमी केलं झरेना खान शंभर किलो वजनाची होती पण तिने त्रेचाळीस किलो कमी केलं बरोबर ऍक्टिंग मध्ये फीड बसली कत्रीना काईपने आपलं वजन कमी करून चोपन्न किलो केलं अर्जुन कपूर एकशे तीस किलो वजनाचा होता पन्नास किलो कमी केलं त्याने वजन आदनान सामी तर माहिती आहे तुम्हाला दोनशे सहा किलो वजना त्याचा पट्ट्या व त्याने किती करावं कमी वजन एकशे तीस किलो कमी केलं म्हणजे आपण जर मनावर एखादी गोष्ट घेतली आणि ठरवली तर ती नक्की होत या वजनाच्या कमी करण्यानुसार देत पहा मग अभिनय करणं तुम्हाला काही शक्य नाही होणार का था? तुम्ही ठरवलं तर म्हणावं घेतलं तर रंग उंची वजन याप्रमाणे लौकिक शिक्षणाचाही अडथळा ऍक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी येत नाही हे लक्षात घ्या हेच पहा ना आपल्या बऱ्याचशा आवडत्या हिरो हिरो शिक्षण काही सन्मान आणि अपवाद वगळता इमतम झालेले आहे हे नसेल तुम्हाला माहिती उदाहरणार्थ रजनीकांत केवढ प्रसिद्ध नट आहे केवढे छान ऍक्टिंग करतो केवढे गाज सिनेमे गाजले त्याचे शिक्षण फक्त शालेय शालेय शिक्षण पूर्ण केलं तर कसं बस अर्थ घरची गर गरिबी होती त्यामुळे शिकता आलं नाही लहानपणीच काम धंदा करावा लागला होता साऊथचा दुसरा सुप्रसिद्ध नटेपा विजय हिंदी डब केले सिनेमा तुम्ही पाहिले असतील त्याचे तो फक्त बारावी पास आहे सलमान खान दहावी पास आमिर खान बारावी पास थ्री इडियट मध्ये जाणवलं तो बारावी पास आहे म्हणून त्याला ऍक्टिंग म्हणतात रणबीर कपूर दहावी अक्षय कुमार एस एस सी दीपिका पदुकोन एस एस सी कत्रीना काही शिक्षण पूर्ण करूच शकली नाही प्रियांका चोप्रा पदवीचं शिक्षण अर्धवट राहील करीना कपूर कॉलेज ड्रॉप ऐश्वर्या बच्चन कॉलेज ड्रॉप आऊट काजोल कॉलेज ड्रॉप जॉनी लिवर फक्त सातवी पास श्रीदेवी दहावी पास म्हणजे मित्रांनो ऍक्टिंग मध्ये करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल झगडण्याची तयारी असेल अभिनयाचा थोडा काव्यांना गुण जर अंगी असेल तर तुमचा रंग उंची वजन शिक्षण यातलं काहीही आड येणार नाही जर तुम्ही मिळत जाणाऱ्या छोट्या मोठ्या संधीचा उपयोग केला तर तुम्हीही या झगमगत्या क्षेत्रात चांगली करिअर करू शकता नावलौकिका बरोबर प्रसिद्धी बरोबर खूप खूप म्हणजे खूप पैसाही मिळू शकता चांगला ऍक्टर म्हणून ख्याती मिळवल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळू शकतील याची कल्पना केली का करा करिअर करणार असाल तर ऍक्टिंग मध्ये हे ऐका म्हणजे तुमच्या चांगलं चांगलं तुम्हाला चांगली चानल, तुम कल्पना येईल सलमान खान प्रत्येक सिनेमासाठी एकशे पाच कोटी रुपये घेतो तर अक्षय कुमार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये घेतो दुसऱ्या कुठल्याही नोकरीमध्ये तुम्ही आयुष्यभर काम केलं तरी एवढे पैसे मिळणार नाहीत एका सिनेमाला एकशे एकशे अठ्ठावीस एक कोटी घेतो अक्षय कुमार वर्षात तीन सीमे जरी कमीत कमी करतो दहा वर्ष काम केले तर केवढी आपा अफाट संपत्ती गोळा होईल बा शाहरुख खान अठ्ठ्याऐंशी कोटी घेतो आमिर खान बिचारा फक्त चौऱ्याहत्तर कोटी घेतो हृतिक रोशन पासष्ट कोटी रणबीर कपूर अठ्ठावन्न कोटी अजय देवगन बावन्न कोटी जॉन अब्रहाम शेहेचाळीस कोटी रणवीर सिंग चाळीस कोटी वरुण धवन अडतीस कोटी शाहिद कपूर पस्तीस कोटी टायगर श्राफ बत्तीस कोटी सईफ अली अठ्ठावीस कोटी फरान अख्तर वीस कोटी कंगना राणावत बत्तीस कोटी दीपिका पदुकोन एकोणतीस कोटी श्रद्धा कपूर सव्वीस कोटी आलिया भट पंचवीस कोटी कत्रीना कैफ चोवीस कोटी प्रियांका चोप्रा तेवीस कोटी करीना कपूर एकवीस कोटी विद्या बालन वीस कोटी सोनम कपूर पंधरा कोटी अनुष्का शर्मा तेरा कोटी सोनाक्षी सिन्हा दहा कोटी ऐश्वर्या बच्चन नऊ कोटी जाकलीन फर्नांडिस आठ कोटी सारा अली खान तीन कोटी काजोल अडीच कोटी साऊथच्या कलाकारापैकी रजनीकांत साठ कोटी प्रभास शंभर कोटी विजय पन्नास कोटी महेश बाबू पन्नास कोटी आलू अर्जुन पस्तीस कोटी सूर्या वीस कोटी धनुष पंधरा कोटी नागा चैतन्य आठ कोटी अनुष्का शेट्टी चार कोटी नयनतारा तीन कोटी तम्मन्ना भाटिया तीन कोटी इत्यादी ग्रॅज्युएट पण झाल्यातले बरेच जण आणि केवढे पैसे वर्षाला मिळवतात पाहते हे झालं त्यांचे प्रत्येक फिल्म मध्ये मिळणारे पैसे याशिवाय त्यांना जाहिराती मिळतात त्याचं उत्पन्न वेगळंच अमिताभ याचं उत्पन्न तर या सर्व मात करणार आहे प्रत्येक फिल्मसाठी तो एकशे अठरा कोटी घेतो अक्षय कुमार पेक्षा कमी घेतो पण टीव्ही वरील केबीसी सारख्या प्रत्येक शो साठी तीन ते पाच कोटी घेतो जाहिरातीचे पैसे वेगळेच अशा प्रकारे त्याच्या ऍक्टिंग पासून त्याला वर्षाला मिळणार एकूण उत्पन्न आहे दोनशे चाळीस कोटी रुपये जगप्रसिद्ध अभिनेता जेम्स बॉन्ड सन दोन हजार सुमारास प्रत्येक फिल्म मागे चौऱ्याहत्तर कोटी रुपये घेत होता दोन हजारच्या दरम्यान त्या कालावधीत शिवाय खपलेल्या तिकिटाच्या रकमेचा रकमेच्या जो सिनेमा खपायचा मध्ये बॉक्स ऑफिसला जे पैसे गोळावायचे त्याच्या त्याला दहा ते पंधरा टक्के कमिशन मिळायचे जाहिरातीचे जा पैसे वेगळेच त्याने नाकारलेल्या लॉर्ड ऑफ द रिंग्स या सुप्रसिद्ध सिनेमाचे जा कमिशन झाले होते चारशे पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजे आत्ताच्या सुमारे तीन हजार तीनशे तीस कोटी झाल्या ना डोळे पांढरे काही घाबरू नका जर तुम्हाला ऍक्टिंगची खरोखर आवड असेल खूप आवड असेल ऍक्टिंग ही तुमची पॅशन असेल आणि किती अडचणी आल्या तर ऍक्टिंगचे आपले ध्येय पूर्ण करण्याचा जुनून असेल तर तुम्ही एवढेच काय यापेक्षा जास्त पैसे मिळवू शकाल एवढा अमाप पैसा मिळवणारे हे जे अभिनेते आहेत आश्चर्यची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी शाहरुख खान बी ए जॉन अब्राम एम बी ए विद्या बालन इम ए सूर्या बी कॉम प्रभास बी टेक आलू अर्जुन बी बी ए महेश बाबू बी कॉम नागा चैतन्य बी कॉम आणि अमिताभ बच्चन यांच्या दोन पदव्या हे सन्माननीय अपवाद वगळता बाकीचे काही विशेष शिकलेलेच नाहीत जे शिकले ते जेमतेम दहावी आणि बारावी पर्यंत तसेच यांच्यापैकी रजनीकांत ओम पुरी नसिरुद्दीन शाह जया बच्चन शबाना आजमी तो डायरेक्टर संजय लीला भन्साळी हे सन्माननीय अपवाद वगळले तर कुणीही ऍक्टिंग मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा किंवा अधिकृत पदवीही मिळवलेली नाही परंतु तरीही हे सर्वजण ऍक्टिंगच्या अत्युच्च शिखरावर पोहचलेले आहेत पण ते एका रात्रीत मात्र नाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आतोनात कष्ट करावे लागलेले आहेत जगप्रसिद्ध जेम्स बॉन्ड हे जे सिनेमातलं नाव आहे म्हणजे त्याचं खरं नाव सीन कॉनरी सीन कॉर्नरीला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शाळा सोडावी लागली होती घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यामुळे तो दूध घालण्याचे मजूर म्हणून काम केलं त्यानं शेवटी तो अमेरिकन नेहमीत भरती झाला पण तीन वर्षाच्या आत पोटाच्या आल्सर मुळे त्याला अपात्र ठरवून नेहमीतून पण काढून टाकलं मग वेट लिफ्टिंग करून त्याने शरीर कमावलं बॉडीगार्ड म्हणूनही काम केलं त्यानंतर त्याला लंडन येथील मिस्टर युनिव्हर्सच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली तिथे त्याला तिसरा नंबर मिळाला तिथे असताना त्याच्या कानावर साऊथ पॅसिफिक या संगीतिकाच्या ऑडिशनची बातमी आली कानावर त्याच्या त्याने प्रयत्न करून पाहिजे ठरवलं त्यासाठी त्याने डान्सिंग आणि सिंगिंगचा याचा क्रॅश कोर्स पूर्ण केला त्या ऑडिशनसाठी झटपट आठ दिवसात पूर्ण होईल असा कोर्स केला दोन कोर्स केले म्हणजे सिंगिंग आणि डान्सिंग आणि त्याला साऊथ पॅसिफिक मध्ये एक रोल मिळाला चक्क आणि इथेच त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली साखर का ऍक्टिंग असा विचार तो करत असतानाच म्हणजे स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स मध्ये जायचं का ऍक्टिंग मध्ये साखर हा स्पोर्ट आहे साऊथ पॅसिफिक मधील त्याचा एक सहकारी कलाकार नाव त्याचं रॉबर्ट हँडरसन याने त्याला ऍक्टर होण्यासाठी प्रोत्साहित केलं तो म्हणाला अरे साखर प्लेअर वयाच्या काही वर्षापर्यंत खेळू शकतो परंतु चांगला ऍक्टर आयुष्यभर ऍक्टिंग करू शकतो सीन कॉनरीने अनेक लायब्ररी मधून एक्टिंग संदर्भात अनेक पुस्तके वाचून काढली वेगवेगळ्या शोज न जाऊन अनेक अॅक्टर संवाद साधला टीव्हीवरील कार्यक्रमातूनही काम केलं नंतर त्याला डॉक्टर नो या सिनेमात काम मिळालं आणि अशा प्रकारे एकदाचा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तो अॅक्टर झाला जॉनी लिव्हरला एक विनोदी नट म्हणून आपण ओळखतो मध्यमवर्गीय तेलगू ख्रिश्चन कुटुंबात त्या जन्म झाला त्याच्याही घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आर्थिक परिस्थिती त्यामुळे त्याला सातवी तर शाळा सोडावी लागली बस मध्ये पेन विकले त्याने घरातला खर्च चालायला पाहिजे ना बॉलिवूड संगीतावर रस्ता डान्स केले असे करतानाच हैदराबाद मध्ये रस्त्यावरच तो विनोदी ऍक्टिंग करायला स्वतःच्या स्वतः शिकला नंतर हिंदुस्तान लिव्हर लिव्हरमध्ये हिंदुस्थान लिव्हरमध्ये त्याने सहा वर्ष साधा कामगार म्हणून काम केलं तेथे मित्रांच्या पुढे तो मिमिक्री करून मित्रांना हसवत होता त्या मित्रांनीच त्याला जॉन प्रकाश राव या त्याच्या मूळ नावाऐवजी ऐवजी जॉनी लिव्हर हे नाव दिलं कंपनीचं नाव लिव्हर आणि त्याचं नाव जॉनचं जॉनी केलं जॉनी लिव्हर हे नाव दिलं पुढे त्याला बॉलिवूड मध्ये ऑर्केस्ट्रा वाजवण्याचं काम मिळालं ऍक्टर असं धड़ा, झगड्याचं मिळेल ते काम करायचं असतं डायरेक्ट मुख्य नटकारा मला म्हणला तर घरच रस्त्या दाखवते डायरेक्टर तुम्हाला कल्याणजी आनंदजी या म्युझिक डायरेक्टर वर काम करण्याची संधी मिळाली एकोणीशे ऐंशी मध्ये तुम पर हम कुर्बान या पहिल्या सिनेमात त्याला रोल मिळाला आणि त्यानंतर त्याने चक्क एकूण तीनशे पन्नास सिनेमे केले आणि हे सिद्ध केलं की तुमचा चेहरा सुंदर कि तुमच्याकडील पैसा महत्वाचा नसून तुमच्या हार्ड वर्क या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप आवश्यक आहे देवानंद एक्टर होण्याआधी त्याने मुंबईला कित्येक वर्ष कष्टात काढली त्याने बी ए इंग्लिश मध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं होतं एका अकाउंटन्सी फर्म मध्ये दर मा फक्त पंच्याऐंशी रुपयावर काम केलं नंतर पुढे दुसरीकडे एकशे साठ रुपये महिन्यात त्याला काम मिळालं अशोक कुमार या बड्या अभिनेत्याच्या संपर्कात तो आला आणि त्यांनी त्याला अभिनेता होण्यासाठी प्रोत्साहित केलं जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील जॉनी वाकर हा एक बेस्ट कॉमेडियन होता त्याला दोन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले तोही अतिशय गरीब आलेला होता ऍक्टर होण्याआधी मैलो न मैल पायी चालत जाऊन त्याला भाजी विकावी लागत होती पुढे मुंबईत ते येऊन त्याने बस कंडक्टरचे काम केले अक्षय कुमार सगळ्यांचा आवडता त्याने तर शालेय जीवनात असतानाच ऍक्टर व्हायचं असं मनोमन पक्क ठरवलं होतं त्याने टेक वॉनडो मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला बँकॉक मध्ये मार्शल आर्टचं शिक्षण घेतलं एक कुक आणि एक वेटर म्हणून काम केलं त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जीवनात खूप चढ उतार पाहिले या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी त्याच्या खिशात दोनशे रुपये पण नसायचे पण आज प्रत्येक फिल्मसाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये घेतो अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजामुळे ऑल इंडिया रेडिओने नोकरी नाकारली होती पैशाच्या अभावामुळं त्यांनी कित्येक रात्री अक्षरशः मरीन ड्राईव्ह वरील बाकावर झोपून काढल्या आणि आज तो सदी का महान आणि बुलंद आवाज प्रसिद्ध आहे रजनीकांतने गरिबीमुळे अक्षरशः हमाली केली आचारी म्हणून काम केलं बस कंडक्टरची नोकरी केली आणि आज दक्षिण भारतात लोक त्याला भगवान म्हणून अक्षरशः पूजतात राजेश खन्ना एक दत्तक पुत्र कित्येक वेळा उपाशी झोपला त्याने ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकली परंतु ती फिल्मच सुरु झाली नाही कुणी गॉडफादर नाही पण शेवटी त्याने अभिनयात एवढी प्रगती केली की तो बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार झाला सुनील दत्त भारत पाकच्या फाळणी नंतर भारतात आला फुटपाथ वर झोपला मुंबई नगरपालिकेच्या बस मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी केली पण पुढे त्याच्या ऍक्टिंग मुळे त्याला फिल्मफेअर अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं सुप्रसिद्ध विनोदी नट मेहमूद ने अॅक्टर होण्याआधी ड्रायव्हरचं काम केलं खाटकाचं पण काम केलं पण ऍक्टर झाल्यानंतर त्याला बेस्ट कॉमेडियन म्हणून चक्क चार वेळा फिल्म फेर अवॉर्डने गौरवण्यात आलो मनोज कुमार माहिती असेल तुम्हाला तो सुरुवातीला बॉलिवूडमध्ये भूतानच्या कथा लिहायचा आणि त्याला त्या अकरा रुपये मिळायचे पुढे ऍक्टिंग मध्ये त्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड सारखे अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत श्रीदेवीला तर लहानपणापासून काम करावं लागलं तिचे वडील वारं तर तिच्या आईच्या खूप काळजी घेण्याच्या स्वभावामुळे तिची अवस्था पिंजऱ्यातील एका पक्षासारखी झाली होती तिच्या आईच्या चुकीच्या गुंतवणुकीमुळं ती कफलक पण झाली जावेद जाफरीने श्रीदेवीची तुलना मायकल जॅक्सनशी केली आहे ती खूपच अंतर्मुख होती आणि वास्तव आयुष्य जगत होती तिने तिचे बालपण गमावले होते कुठेही अॅक्टिंगचं शिक्षण घेतलं नाही तर ती बालपणापासून अगदी लहान असल्यापासून ऍक्टिंग करत होती अशोक सर आपला आपण मराठीतील कॉमेडी किंग म्हणून ओळखतो त्याच्या मागे त्याच्या मागेही कोणी गॉडफादर नव्हता पण जरी गॉडफादर नसला तरी हार्डवर्क आणि सातत्य असेल तर तुम्ही या क्षेत्रात चांगली उंची गाठू शकता हे त्यांनी दाखवून दिलं त्याने आपल्या करिअरचा प्रारंभ बँकेतील नोकरीने केला ऍक्टर होण्याआधी त्याने काही दिवस मराठी साहित्य संघाचे काम केलं मित्रांनो ऍक्टिंग म्हणजे लेखकाच्या कथेची प्रत्यक्षातील अभिव्यक्ती आणि ती प्रत्यक्ष प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं कसब याला म्हणतात ऍक्टिंग अॅक्टर नाटकात सिनेमा टेलिव्हिजनवर किंवा रेडिओवर कथेतील आपली भूमिका नाट्यमयरित्या सादर करीत असतो ज्यांना ऍक्टिंगची आवड आहे ज्यांच्याकडे अॅक्टिंग ज्यांचा ऍक्टिंगकडे कल आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टीव्ही चॅनल्स वर संधी मिळू शकते ऍक्टिंगचे क्षेत्र खूपच स्पर्धात्मक आहे नटाच्या आयुष्यात सगळ्या प्रकारच्या नशिबाची साथ ही खूप उपयोगी पडते च्या टॅलेंट सोबतच एक चांगला डायरेक्टर ही अॅक्टरच्या खूप उपयोगी पडत असतो या क्षेत्रात कामाचे स्वरूप खूप व्यस्त असते पुरुषी विश्रांतीही मिळत नाही पुरेशी झोपही मिळत नाही ऍक्टर्सना लांब लस डायलॉग लक्षात ठेवावे लागतात या क्षेत्रात येण्यासाठी आकर्षक आणि छाया चित्रणास अनुकूल चेहरा चांगली कल्पनाशक्ती भूमिकेविषयी संवेदनशीलता या प्राथमिक गोष्टी उपयोगी ठरतात पूर्वानुभव असेल डान्स मार्शल आर्ट सारख्या संबंधित इतर कला देखील ऍक्टिंग मध्ये खूप उपयोगी ठरतात त्या असतील तुमच्या तर ऍक्टिंग करण्यामध्ये मिळणारा आनंद आणि त्याचबरोबर मिळणारा खूप मोठा मोबदला हे देखील या क्षेत्रात जाण्यासाठी एक आकर्षण ठरताना दिसते अर्थात या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आणि कामाची असुरक्षितता ही आहे स्वतःतील उपजत असलेला असलेला अभिनयाचा गुण या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतो ऍक्टिंगचे हे क्षेत्र खूपच ग्लॅमरस असून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून देणारे आहे या क्षेत्रातील क्षेत्रातील प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत इतर देशातही आहेत त्यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक कलाकारांनी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला आहे पण उपजत असलेली अभिनयाची जाण या ठिकाणी उपयोगी ठरते हे एक सत्य आहे या संस्थातील काही महत्वाच्या संस्थांची यादी या व्हिडिओच्या या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात देत आहे सदर इन्स्टिट्यूटची अधिक माहिती प्रवेशासाठी पात्रता फी किती आहे इत्यादी माहिती इंटरनेट वर त्या संस्थांच्या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर मिळू शकेल ही माहिती पुढे दिलेली आहे टेक्स्टच्या स्वरूपात आहे वेबसाईट वगैरे मला लिहून घेता येतील ऍक्टिंग ऍज अ करियर यात कशी करिअर करता येईल अॅक्टिंग मध्ये फिल्म मध्ये टीव्हीवर याबद्दलची माहिती आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहिलेली आहे ही माहिती ऐकून तुम्ही उत्तेजित झाला असाल त्यासाठी तुम्ही हालचाल कराल करिअर घडवण्याचा प्रयत्न कराल अतिशय चॅलेंजिंग करिअर आहे या करियर मध्ये तुम्हाला भरघोस यश लाभो तुमची सारी सुख स्वप्न याची दे याची डोळा पूर्णत्वास जावो अशी ईशिचरणी प्रार्थना थांबतो थँक यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू टेक केअर हॅपी दिवाळी